नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फोरच्या घरामध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी तीन स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत प्रसाद जवादे राखी सावंत आणि अमृता धोंगडे तर मित्रांनो या तिघांपैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे अमृता धोंगडे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे राखी सावंत तर नेहमीच डे वन पासून पहिल्या क्रमांकावर आहे प्रसाद जवादे दोन आठवडे आपण पाहतोय प्रसाद जवादेला सर्वच स्पर्धक टार्गेट करताना दिसतात त्यातल्या त्यात नॉमिनेशनच्या कार्यामध्ये अमृता धोंगडेंनी प्रसाद जवादेला खूप टार्गेट केले आणि खूप घाणघाण शब्द वापरून प्रसाद जवादेला तिने नॉमिनेट केले त्यानंतर आपण पाहतोय दोन आठवडे झाले अमृता धोंगडे कोणत्याच स्पर्धकाबरोबर चांगली बोलताना दिसत नाही आणि सर्वांनाच नेहमीप्रमाणे टार्गेट करते आणि सर्वांबरोबरच भांडताना आपल्याला दिसते अमृता हे असं वागणं बघून प्रेक्षकांनी खूप नाराजी व्यक्त केली आहे आणि या आठवड्यामध्ये अमृता प्रकारे प्रेक्षकांनी कमेंट करून अमृता धोंगडे बद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि प्रेक्षकांनी अमृता धोंगडेला खूप कमी वोट केल्यामुळे अमृता धोंगडे सध्या तरी डेंजर झोन मध्ये आहे आणि या आठवड्यामध्ये अमृता धोंगडे घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी बिग बॉस फेअर डिसिजन घेतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद